राजकीय क्षेत्रात महिलांची उत्तम प्रगती झाली आहे असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल सांगतो. आज एक अशाच राजकारणाशी जोडल्या गेलेल्या वेगळ्या चेहऱ्याविषयी बोलणार आहोत. काँग्रेसला सोशल मीडियावर उभारी देणारी राम्य. पाहूया राहुल गांधींचा उजवा हात. मोदी जी शाहजादा खा गया, आप चौकीदार थे या भागीदार, कुछ तो बोलिए. महंगी गैस, महंगा राशन, बंद करो खोखला भाषण, दाम बांधो कम दो वरना खाली करो सिंहासन. मोदी जीएसटी, गब्बर सिंह टैक्स, ये कमाई मुझे दे दे. मैं अब मोदी जी की अगली लाइन बताऊंगा. 2025 तक मोदी जी गुजरात की हर एक व्यक्ति को चांद पर जाने के लिए रॉकेट देंगे. माय पीडी ट्वीट्स फॉर मी. राहुल गांधींच्या गेल्या काही काळातली ही गाजलेली ट्वीट्स. राहुल गांधींची सोशल मीडियावरची पप्पू या इमेजला छेद देणारी आणि राहुल गांधी बदललेत याची चुणूक दाखवणाऱ्या या सगळ्या पोस्ट. गुजरात निवडणुकीसाठी रिंगणात उतरताना राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेत. विकास गांडो थयो गयो छे हा राहुल गांधींचा गुजरातमधल्या प्रचारादरम्यानचा डायलॉग चांगलाच गाजला. हा डायलॉग लिहिणारा आणि राहुल गांधींची सोशल मीडियावरची आघाडी सांभाळणारा एक वेगळा चेहरा आहे. काँग्रेसची सोशल मीडिया विंग हाताळतीये राम्या दिव्या स्पंदना. कन्नड अभिनेत्री म्हणून तिची ओळख. काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यात तिची मोठी भूमिका आहे. मुळात सोशल मीडियाची ताकद एवढी मोठी आहे की एका सेकंदात कोट्यवधी लोकांपर्यंत संदेश जातो आणि तो संदेश काय द्यायचा याची मोठी जबाबदारी राम्या सांभाळतीये. विद्यार्थिनी, अभिनेत्री, युवा नेता, खासदार आणि आता काँग्रेसची सोशल मीडिया प्रमुख हा राम्याचा प्रवास मोठा रंजक आहे. राम्याची आई रंजिता या काँग्रेसच्या नेत्या होत्या तर वडील उद्योगपती. राजकारणाचे धडे घरातून मिळाले पण राम्याला भावली ती चित्रपटसृष्टी. कन्नड, तमिळ आणि तेलुगू अशा 41 सिनेमात राम्या नायिका म्हणून गाजली. तिला कन्नड सिनेमासाठी 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. काही काळ राम्या IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची ब्रँड अँबॅसिडर होती. 2014 आणि 2015 या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली सेलिब्रिटी म्हणून राम्याचा उल्लेख होतो. चित्रपटातली यशस्वी इनिंग सुरू असतानाच दाक्षिणात्य अभिनेत्यांचा जसा प्रवास होतो तेच वेद राम्यालाही लागले आणि राजकारणाचं माप तिनं ओलांडलं. 2012 राम्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लगेच पुढच्या वर्षी कर्नाटकातल्या मांड्यामधून लोकसभा पोटनिवडणूक लढली. पोटनिवडणूक जिंकल्यामुळे राम्याला लोकसभेत प्रवेश करता आला. परंतु पुढच्याच 2014 निवडणुकीत राम्याचा पराभव झाला. त्यानंतर राम्यानं काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी घेतली. त्यानंतर अल्पावधीतच राम्याची सोशल मीडिया टीम यशस्वी होऊ लागली. विशेष म्हणजे हे करताना राम्यानं महिला सबलीकरणावर भर दिला. राम्या प्रमुख असलेल्या काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममध्ये बहुतांश महिला आहेत. राम्यानं ज्यावेळी सोशल मीडियाची जबाबदारी घेतली त्यावेळी फक्त 3 महिला होत्या. आता या सोशल मीडिया विंगमध्ये 85% महिला आहेत. राम्यानं सोशल मीडियावर सक्रिय राहून थाली बजाव मोहीम सुरू केली. भाजपच्या बलाढ्य सोशल मीडिया टीमसमोर राम्या नावाचं आव्हान उभं राहिलंय. भाजपवर टीका करायची आणि त्याचवेळी सोशल मीडियावर असलेली राहुल गांधींची पप्पू ही प्रतिमा बदलायची असं दुहेरी आव्हान राम्यासमोर आहे. पण त्यात ती यशस्वी होताना दिसतीये. काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा महिलेनंच काँग्रेसला सावरलंय किंबहुना पुन्हा यशाच्या शिखरावर नेलंय असं इतिहास सांगतो. मग त्या इंदिरा गांधी असोत किंवा सोनिया गांधी, आता पक्षाला सोशल मीडियावर पुनरुज्जीवित करण्याचं काम राम्या करतीये. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालात त्याचे परिणाम दिसतीलच. राम राजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली.